प्रेक्षको, नेहमीच्या सवयीप्रमाणे डफळापूरकर कुटुंबातील पात्र काहीतरी बेलगाम बडबड करतील असं आपल्याला वाटत असेल, पण नेमकं तसंच काही घडत नाही. आणि आज सर्वजण एकाच वेळी घरात दिसत आहेत, शिवाय प्रकाशराव. असं या घरात क्वचितच घडलं असेल. काहीतरी आज बिनसलंय, मन सर्व दुःखी आहे. अहो, वाटतायत ना दुःखी? जाऊ दे, आपण थेट यांनाच प्रश्न करूया. अहो अहो, काय झालंय का तुम्हाला? हॅलो, आहो त्यांना काही नाही झाले हो. नाही हो, बरे आहेत ते. हो नाही, तुम्ही घरी येण्याची तसदी घेऊ नका प्लीज. हो बरे. तू हा, अरे आता तू इथे असं मध्येच काय बसलास? काय काय तुला फुटपाथ वाटला का? यांना परत वेण्याचा झटका आलेला दिसतोय. शांत व्हा तुम्ही. अहो हा बाबल्या ओरडला. दादा आज शांत झोपलेत. अहो ते उठणार नाहीत बहुतेक. म्हणजे नाही नाही, बहुतेक म्हणजे आता तास दोन तास ते छान शांत झोपतील. मम्मा प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना. अहो फळ तरी खा. सारखं पाणी पिताय तुम्ही, पाण्यावर असे किती दिवस राहणार? तूट आणि त्या फळांचा रस करून दे मम्माला. ज्युसर बंद पडलाय, समोरच्या दुकानातून घेऊन ये जा. सकाळी सकाळी ज्यूस प्यायला लोकांची काय डोकं फिरलेत काय? ते दहाच्या नंतर उघडत. शिरवण चल आपण एक काम करूया, त्याला फुटपाथ वर नेऊन फेकूया, नाहीतर ह्याच्यामुळे आपल्याला दादांसारखा डिफ्रो फोर्सो माय डिफ्रो झोनो डिफ्रो, तुला कळलं ना काय रोग झाला दादा? कसा व्हायचा? उचला उचला ना. चला चला बाबुली काबुली चणे चणे काबुली सगळे आहेत सगळे आहेत येणार सगळे येणार. ही कोण आहे? कोण? मला नाही ओळखलं. मी तुमची बायको हेमा. ही कोण? मी भूमिका, कर्णची बायको. कर्णची तू कोण? बायको. त्याचं लग्न झालंय? हो डॅडा, हो तुम्हीच लावून दिलं. त्याला कोण दुसरी बायको मिळाली नाही? तुम्हीच पसंत केलंय मला. तिचं लग्न कोणी लावून दिलं? असं काय करता, तुम्हीच लावून दिलं आणि माझही. तुमचं लग्न पण मी लावून दिलं? कुठल्या हाताने? माझे हात कुठे? तुम्ही कोण मला खांदा देणार आहे? मी करण आणि मी तुमचा दिवटा श्रवण. करण आणि श्रवण शी किती फालतू नाव आहे. नावं बदलायला हवी तू. त्यापेक्षा आम्ही तुम्हालाच बदलतो. यांना काय झालं रडायला? मला ओरडलं. ओरडला म्हणजे काय? तुम्ही आमची कशाला नावं बदलताय? मला आबा मामाने सांगितलं. हा दादा काय झालं? काल रात्री आबा मामा आले होते आपल्याकडे. तुम्ही झोपल्यानंतर मला म्हणाले आमची नावं बदलू नका, वाटल्यास आम्हाला नावं ठेवा. ओके ना मामा? हो 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 हो. आबा मामा आले होते.
कधी आले होते आबा मामा? नक्की किती वाजता? सव्वा साडे अकरा. यू आर लाईज. दिस देश इज लाय. काय चाललंय काय? नो मालक. यू आर नो मालक. नो इंग्लिश मालक. या दोघांनी लय बदललंय मला. नो यू हॅव टू टॉक इन इंग्लिश, वॉक इन इंग्लिश. अदरवाइज आय विल प्रेस युअर नेक. ओके ओके ओके. जीवन मरणाचा क्षण आहे. दिस गाय अँड दिस बैल. ब्रेकिंग माय कंबर. दे आर सो स्ट्रॉंगर. माय इंग्लिश इज ओवर. डॉलर गडगडले. डॉलर डॉलर दादा. दादा डॉलर आहे. थोडं डॉलर धरा, धीर धरा. डॉलर आपण मागवलेत. विमान भरून डॉलर येतात. हो पण दिस इज नॉट डॉलर, दिस इज आवर नोकर. दाबल्या असं चाललंय यांचं. तासा तासाला काहीतरी नवीन. मला काल रात्री म्हणतात तसे मी प्राईम मिनिस्टर झालो का? मग तू काय म्हणालीस? मी म्हटलं हो, पण अजून देश ठरायचा. मग काय म्हणाले? काय म्हणणार? देश ठरल्यानंतर मला बोलव. आणि मग गेले झोपायला. मम्मा ते आता पण उभ्या उभ्या झोपलेत बघा. सावकाश. अरे म्हणजे आता ते एक्सायटेशन मधून डिफ्रो डिफ्रोमायजे असंच काहीतरी काहीतरी सिंग सॉन्ग म्हणाले डॉक्टर. डॉक्टरांचं नाव काय म्हणालीस? डॉक्टर सिंग सॉन्ग मेड इन चायना. डॉक्टर मेड इन चायना. त्यांना स्वतःची गॅरंटी नसेल तर डायरेक्टची गॅरंटी काय देणार? चायना आहे अरे, मोठ मोठ्या उद्योगपतींना त्यांनी वटणीवर आणले. वटणीवर म्हणजे? वटणीवर म्हणजे बरं केलं. यांना नुसतं बरं करून उपयोग नाही, यांना चांगले वटणीवरच आणले पाहिजे. अरे गाडवा, काय बोलतोस तू आपल्या डॅडा बद्दल? अरे त्यांच्यावर आज काय प्रसंग ओढवला? आणि तू कर्ण तू शांत हो. अरे आपण त्यांना त्यांच्या मनासारखं वागू दिलं नाही ना तर ते हिंसक बनू शकतात असंच म्हणाले एवढा होते डॉक्टर. हिंसक नाही पण ते. पण काय मामा? काय पण ते? पण कसं सांगू रे बाळांना मामा लवकर. म्हणजे ते काहीच करू शकणार नाहीत. काय बरं तो शब्द आहे. हा नपुंसक. काहीतरी काय बोलतोस? नाही रे बाबा, काहीतरी वेगळा शब्द आहे तो. म्हणजे बावळट भोळसट नाही, पुसट नाही, पुचट नाही, काय पुचट. हा नाही नाही नाही, उदासीन म्हणायचंय का तुला? हा उदासीन बरोबर हा शब्द आहे. आबा मामा येतोय ना, मला त्याला भेटायचं. बरेच दिवस झाले भेटलो नाही मी त्याला. आबा मामा कुठे नाक्यावर आलाय का तू? सुरेश रस्त बोलू का त्याच्याबद्दल? त्याने डॉलर जसा पाडला ना तसं मी तुला पाडलं. अरे हा सुरेश कोण आहे आता? बघा बघा, मी समजतो मी समजतो. थांबा दादा, तो आबा मामा आहे ना, तो येणार आहे आपल्याकडे. जे डॉलर घेऊन विमान येत आहे ना त्या विमानात बसून येतोय तो. रमेश काय वाटेल ते बोलू नको. आपल्या घरात यायला येतो काय तुझ्यासारखा आहे? आणि रमेश काय, रमेश काय बोलताय मला? जा जा, तुम्हाला जिकडे पाहिजे ना तिकडे जा, वाटतं तिकडे जा. तुम्ही त्या आबा मामाकडे जा, नाही तर जॉन अब्राहम कडे जा. श्रवण श्रवण शांत हो. मी समजावते. मला काय म्हणतायत ना ते बघूया आपण. दाडा दाडा प्लीज शांत व्हा तुम्ही. असं काय करताय? हे आपलं घर आहे डफळापूरकरांचं, हो की नाही? डफळापूरकर कोण? डफळापूरकर आणि हे तुम्हाला सांगणारे कोण आहे? कुंदा. कुंदा कुंदा कुठून आली आता ही कुंदा? कुंदा आता बाजूला तुम्ही सगळे शांत व्हा. मी काय म्हणते ऐका ऐका ऐका, तुम्हाला काही झालं नाही. हा ए तुम्ही सगळे उगाच कशाला त्यांना त्रास देताय? हा अजिबात त्रास द्यायचा नाही. हे बघा तुम्ही आता किती शहाणे आहात की नाही. आपण आहे ना गोळ्या खाऊया. हा बाबल्या जा डायनिंग टेबलच्या इथून गोळ्या घेऊन ये, पाणी पण घेऊन ये. हा गोळ्या गोळ्या तुला घालायला पाहिजे सुनंदा. मला काही झालं नाहीये. मी सुनंदा काही झालेलं नाहीये. हा काही झालं, आपण गोळ्या खाऊया. गंमत म्हणून गोळ्या खाऊया. हा गंमत म्हणून गोळ्या खाऊया. हा माझे हात कसे आले? हात कसे आले? मला हात माझे हात गेले. नाही नाही
अरे काय चाललंय काय या जगात, प्रत्येक जण माझ्या आयुष्यावर उठलाय. तुम्ही जुटून चालला होतात, आता बसा. नाही नाही बसा कशाला, बसा नको. तुम्ही ना आज बेडरूम मध्ये जाऊन आराम करा, जरा वेळ झोपा. मला आबा मामाला भेटायचं आहे, मला त्याच्याशी चर्चा करायची आहे. मी इथेच बसून चर्चा करणार या व्हाईट हाऊस मध्ये. हे व्हाईट हाऊस आहे, हे व्हाईट हाऊस आहे. हा कसा रंग लावलाय व्हाईट हाऊसला, सगळे रंग एकत्र येऊन लावलाय हा रंग. सगळे रंग आता घडलून अहो अहो, पूर्वीपासून हाच रंग आहे, असं काय करताय तुम्ही? काहीतरी काय रंग आहे, रंग आहे काय? रंग बदलून टाका. कळलं का रे सुरेश आणि रमेश? आणि ऐकलं काय नंदा सुनंदा? पासून सफेद रंगाच्या साड्या घालायच्या आणि कपाळावर सफेद कुंकू लावायचं. कळलं का घाबरून बघा, तो असा पांढरा फटक पडलाय. अहो तुम्ही असे उदासीन झाल्यापासून ना घरातलं सगळं वातावरणच बदललंय. मला सांगा काय झालंय तुम्हाला, कोण काय बोललंय? हा मला कोण काय बोलणार, त्या आबा मामाने माणसं पाठवले मला मारायला. मला असं वाटतंय यांना भूताने तर झपाटलं नसेल ना. वेडी आहेस का तू, वेडी आहेस का तू? काहीतरी काय बोलतेस, कुठल्या युगात वावरतेस तू? भूताने झपाटले म्हणे, मला वाटतं ह्याने झपाटलं असेल भूताला. अगं मम्मा, आपण डॅडांच्या मागे असं टाइमपास करण्यापेक्षा ना ते कोणते डॉक्टर आहेत ना सिंग का सॉन्ग, त्यांना फोन कर ना, त्यांच्या पॉलिक्लिनिक मध्ये आपण ह्यांना ऍडमिट करूया. अरे पण आपल्याला काही झालंय हे ते ऍडमिटच करत नाही ना, म्हणजे त्यांना मान्यच नाहीये, ते सिंग सॉन्ग काय करणार? नाहीतर काय, अरे लाखभर खर्च झालेत तरी काही उपयोग नाही. मालक मालक मालकांना बघा काय झालं, काय मालक काय झेलताय? पडला पडला काय, डॉलर पडतो डॉलर पडतो, पकडा 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 त्याला, डॉलर पकडा पकडा डॉलर पकडला, मिळालं मिळालं डॉलर पकडणं एवढं सोपं नाहीये. मला आपण सगळे जण या डॉलर खाली चिरडून मारणार. अहो तुम्हाला रडायला काय झालंय, हा आपण करूया ना काहीतरी उपाय करूया. आपण त्या सिंग सॉन्ग डॉक्टरांना बोलवूया का? लोको लोको तो डॉलर मध्ये चार्ज करेल म्हणून त्यांची अर्थव्यवस्था एवढी मजबूत आहे. रमेश सुरेश बघा बघा ते विमान आलं का बघा. हो आलं विमान, आलं ना ते काय विमान दिसतंय पनवेल पर्यंत आलंय, पण वेळ लागेल. पण वेळ लागेल तरी हरकत नाही, एकदा का डॉलर आले ना की मी निर्धास्त. मग मी विचार करतो की मेक्सिकोची खाण विकत घ्यावी. हा हा घ्या घ्या घ्या, खाण विकत घ्या, आम्ही सगळे जण त्या खाणीमध्ये काम करू. करायला बघा सगळे तयार आहे, हा सगळे तयार आहे. अहो असं काय करताय, चला पटकन फ्रेश व्हा, आपण मस्त बाहेर जेवायला जाऊ. बाहेर 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 खूप खर्च होतो, बाहेर नको जेवायला. मम्मा काय झालं तुम्हाला, डॅडांचं हे असं सगळं बघून तुम्हाला पण डिप्रेशन आलं? त्यांच्यावर जर तातडीने उपाय झाला नाही तर आपण सगळेजण डिप्रेशन मध्ये जाणार आहोत. अरे डिप्रेशन मध्ये जाणार आहोत का, आपण सगळे ऑलरेडी डिप्रेशन मध्ये गेलो आहोत आता. अरे डिप्रेशन काय, आपलं हे नाटक जर कोणी पाहिलं ना तर ते डिप्रेशन मध्ये जातील. अरे बोलण्यात वेळ घालवू नका, तुम्ही काहीतरी करा, उपाय शोधा. मी सांगू म्हणजे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला वाटलं की मी जे सांगतोय ना ते बरोबर, आणि मला जे सांगायचं ना ते खूप महत्वाचं आहे ते सांगतो. मग मला आठवलं मग कशी तुला उचलून बाहेर फेकायचं राहिलं होतं, आता उचलूयाचं. नको नको असं गैरवर्तन घेऊ नका, मी सांगतो. आमच्या गावात एक सुंदरा नावाची अशीच बाई होती, ती पण अशीच उदासीन झाली होती. तिचा एक मुलगा होता, तो काय काम नाही करायचा. ती बाई त्याला रोज बोलायची, अरे बाबा आपल्या घरात लक्ष्मी कधी पाणी भरणार? तर तो म्हणाला, आई लक्ष्मीने पाणी भरलं तर तू बरी होशील. ती बोलली हो. त्याने पटकन लक्ष्मी नावाच्या एका मुली बरोबर लग्न करून टाकलं. आता ती लक्ष्मी नावाची मुलगी पाणीच नाही भांडी पण घासते. पण मग ती बाई बरी झाली का? म्हणून तर गोष्ट सांगितली. मस्त आयडिया आहे, मग आपण एक काम करूया, दादांना भांडी घासायला लावूया, पाणी भरायला लावूया, म्हणजे बरे होतील ना. अरे सुरेश काय बोलतोय तू, ते आबा मामा आले का बघ, डॉलर आणला डॉलर आणला डॉलर,
डॉलर आणला बाबा मग आले ते रमेश त्यांना आणायला गेलाय तो बघ तो रमेश आला ना आला विमान आले ओबामा आले 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 हे बघा पीएम साहेब आबामा आलेले आहेत ते ऑन द वे आहेत पण ते आपल्या घरी नाही तर ते हॉटेलमध्ये उतरले आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक गुड न्यूज दिली गुड न्यूज व्हेरी गुड व्हेरी गुड आय एम व्हेरी एंग्शियस टू हियर वाचून दाखवतो त्यांनी ते म्हटलंय त्याचा हा अनुवाद आहे आबा मामा पी एम होनालुलू यांना कळवू इच्छितो की मेक्सिकोच्या खाणीत 5,000 कोटी किलो सोनं सापडल्यामुळे डॉलर चक्क घसरून रुपया वाढला आहे आणि डॉलरचा भाव रुपयाच्या तुलनेत फक्त 20 रुपये इतका झाला आहे स्वतः लिहून पाठवलंय आता आपण प्रगती करणार आता आपण अमेरिकेमध्ये सुद्धा बिझनेस करू शकतो एवा बघितलंस 50 वर्षापूर्वीचे दिवस आपल्या देशात परत आले या नव वर्षात आपल्या देशात सुवत्ता येणार वा वा आपण प्रगती करणार ऐकलंच का आबा मामा आले आबा मामा आले आबा मामा आले